नमस्कार मी प्राजक्ता जोशी इंडिया जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया लोकसत्तापासून उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवार निश्चिती करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहे मात्र त्याचवेळी मंगळवारी समाजवादी पक्षानं भाजपला यूपी मध्ये जोरदार धक्का दिला त्याबद्दलची बातमी आज लोकसत्ताच्या पानेकवर आलेली आहे उत्तर प्रदेशात भाजपला धक्का ही हेडलाईन आहे योगींच्या सरकारमधील कामगार कल्याण मंत्री आणि ओबीसी समाजातील प्रबळ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक असणाऱ्या अन्य तीन आमदारांनी सुद्धा देऊन समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे त्याच्यामुळे आता निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि या या सर्वांमध्ये हा मोठा धक्का भाजपला मिळालेला आहे लता मंगेशकर यांना कोविडची लागण झालेली आहे आणि सध्या त्या मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्याची बातमी सुद्धा आज लोकसत्ताने पान एकवर अगदी प्रॉमिनंटली प्रेझेंट केलेली आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आपल्याला माहितीच आहे की या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसलेला आहे आपण गेल्या एक दोन दिवसांपासून राऊंडअप्समध्ये सुद्धा त्या बातम्या बघत आहोत कापूस संत्रा केळी पपई ज्वारी मका हरभरा इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची सूचना मंत्रालयानं केलेली आहे पाच जुलै दोन हजार एकवीस रोजी जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं तेव्हा गैरवर्तन केल्याप्रकरणी बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं महाराष्ट्राच्या विधानसभेतून त्याबद्दल सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालू आहे आणि काल त्याची एक सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये आमदारांचं निलंबन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ असू शकत नाही वर्षभर निलंबन म्हणजे हकालपट्टीपेक्षा सुद्धा कठोर स्वरूपाची शिक्षा आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केलेली आहे त्यामुळे हे जे भाजपचे बारा निलंबित आमदार आहेत तर त्यांना दिलासा मिळायची शक्यता निर्माण झालेली आहे संक्रांत जवळ आलेली आहे आणि भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांच्या दरात तीस ते चाळीस टक्क्याने वाढ झाली असल्याची बातमी आज लोकसत्ताच्या पान एकवर आलेली आहे पान एकच्या अँकरला आलेली आहे बाजारात भाज्यांचा तुटवडा सध्या जाणवत आहे घाऊक बाजारात भाज्यांची आवक ही अपेक्षेप्रमाणे होत नसल्यामुळं किरकोळ बाजारात भोगीच्या भाज्यांचे दर हे किलोमागे शंभरी पार गेलेले आहे त्यामुळे सामान्यांच्या खिशाला आता परत एकदा भोगी सेलिब्रेट करायची म्हणजे त्यांच्या खिशाला ते परवडण्यासारखं राहिलं नसल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे ह्याची कारणं पण ऍक्च्युली मोस्टली हवामान बदल हवामान बदलाशी रिलेटेडच आहेत मध्यंतरी जो अवकाळी पाऊस झाला हवामानातील अचानक बदल त्यानंतर अचानक जी थंडी वाढली तर या सर्वामुळे भाज्यांची आवक कमी होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे राज्यात सध्या बऱ्याचशा भागांमध्ये थंडी कायम आहे विदर्भा विदर्भामध्ये विदर्भातल्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस आहे ते आपण आत्ताच्या आधीच्या बातमीत बघितलं मात्र अन्य अनेक ठिकाणी किमान तापमान जे आहे ते घसरत गेलेलं आहे मुंबईसह कोकण विभाग मध्य महाराष्ट्रात दोन ते तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान विभागानं वर्तवलेला आहे त्यानंतर रात्रीच्या तापमानात किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे याबरोबरच उत्तर भारतातील अनेक प्रदेशांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचा सुद्धा उल्लेख या बातमीमध्ये के केलेला आहे उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल आणि भाजपचे आणखी काही आमदार पक्षातून बाहेर पडतील असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल व्यक्त केलं जनमत विरोधात जात असल्यानेच भाजपचे आमदार पक्षाला रामराम ठोकत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आपण आताच बातमी बघितली एकवर की एका महत्वाच्या मंत्र्यांनी आणि त्यांच्याबरोबर काही आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी काल दिली युपीमध्ये आणि येणाऱ्या निवडणुकींच्या तोंडावर ही अतिशय महत्वाची घडामोड आहे तर त्याच्याशी संबंधित हे वक्तव्य शरद पवार यांनी काल केलं महाराष्ट्र सिटी टॅक्सी अधिनियमाअंतर्गत ॲप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना शहरात वाहन चालवण्यासाठी मुंबईत वाहन चालवण्यासाठी एक परवाना बंधनकारक असतो तर तो परवाना उबर इंडियाकडे नसल्याची आणि कंपनीने त्यासाठी कधी साधा अर्जही केला नसल्याची माहिती राज्य सरकारनं एका प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला दिलेली आहे प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी उबरने तक्रार निवारण व्यासपीठ उपलब्ध केलं नसल्याविरोधात एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती तर त्यासंबंधी जी सुनावणी चालली होती तर त्याच्यामध्ये ही गोष्ट समोर आलेली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात आता प्रस्तावित विमानतळाचा विषय अतिशय चर्चेत आलेला आहे आपल्याला माहितीच आहे की पुरंदरमध्ये विमानतळ होईल का ना होईल का याबद्दलच्या चर्चा चालू आहेत नुकतंच तिथं जी जागा निश्चित करण्यात आली होती त्याला परत एकदा रेड सिग्नल मिळालेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर हे जे विमानतळ आहे जे आता पुरंदरमध्ये होणार आहे ते पूर्वी खेडमध्ये हो खेडमध्ये होणार असल्याच्या चर्चा होत्या तर हे खेडचं विमानतळ मुळात पुरंदरला गेलंच कसं काय अशा चर्चा आणि असा प्रश्न आता विचारला जात आहे हा होता आजचा लोकसत्ता आता आपण वळूया दहिंदूकडे युपीमध्ये काल ज्या राजकीय घडामोडी घडल्या आपण आधीच्या पेपरमध्ये बघितल्या की एका महत्वाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला भाजपला तर त्याबद्दलची बातमी सविस्तर बातमी अगदी आज दहिंदूच्या पानेकवर आलेली आहे लखनौवरून ओमार रशीद यांनी बात ही बातमी लिहिली आहे पंजाबमध्ये सुद्धा पुढच्या महिन्यात इलेक्शन्स होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मॅनिफेस्टो बनवण्यासाठी आणि कॅम्पेन करण्यासाठीच्या ज्या समित्या आहेत तर त्यांची नेमणूक केलेली आहे आणि ऑफिशियली निवडणुकांच्या कॅम्पेनिंगला आणि नि तयारीला ऍक्च्युली सुरुवात जी आहे ती काँग्रेसने पंजाबमध्ये केलेली आहे द हिंदूच्या पानेकच्या अँकरला आज जी बातमी आलेली आहे त्याची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे ही हेडलाईन आहे आसाम पोलीस हॅज द लास्ट लाफ ऑन ट्विटर आपण सोशल मीडियावर अनेकदा पुणे पोलिसांकडून किंवा मुंबई पोलिसांकडून स्पेशली ट्विटरवरनं अनेक फनी पोस्ट विटी पोस्ट येत असलेल्या बघत असतो अनेक सिरियस इशूज असतील किंवा कोविड लॉकडाऊनच्या सुद्धा आपण महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालण्यासाठी काही फनी काही विटी पोस्टचा वापर पोलीस करत असल्याचं दिसून आलं होतं आणि त्याबद्दलच्या बातम्या त्याबद्दलच्या चर्चा फक्त न्यूज सर्कलमध्येच नाही तर सोशल मीडियावर वर्तमानपत्रांमध्ये सगळीकडनंच फिरत होत्या आज द हिंदूच्या पान एकच्या अँकरला गुवाहाटीवरून अशीच एक बातमी आलेली आहे की आसाम पोलीस सुद्धा अशाच प्रकारे म्हणजे आपण हे बघतो की ओव्हरऑलच सगळीकडे पोलिसिंग पोलिसांचा जो सिरियस जॉब असतो तर त्याच्यामध्ये थोडस अजून थोडीशी त्याच्यामध्ये मजा आणण्यासाठी सिटिझन्सची अजून थोड्या चांगल्या पद्धतीने इंटरॅक्ट करण्यासाठी ऑलमोस्ट सगळ्याच ठिकाणचे पोलीस ही जी अ, ही जी युक्ती आहे ही जी क्लुप्ती आहे ती वापरताना दिसत आहेत राजस्थानच्या राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या रिक्वेस्टनुसार ॲक्च्युली ज्या पब्लिक सेक्टर बँक्स आहेत तर त्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही कोलॅटरल सिक्युरिटी शिवाय सोलर पॅनल बसवण्यासाठी लोन्स देण्याचं मान्य केलेलं आहे यामुळे आता मोठ्या प्रमाणात राज्यातल्या शेतकऱ्यांना सोलर पॅनल्सचा वापर करता येणार आहे आणि त्याच्यात त्याच्या थ्रू त्यांना त्यांच्या शेतीशी शे रिलेटेड जी काही वीज लागते किंवा शेतीशी रिलेटेड जी काही कामं असतील तर ती या सोलर सोलर पॅनल्सचा वापर करून सोप्या पद्धतीने करता ये येऊ शकणार असल्याची बातमी आज दहिंदु पुणे केलेली आहे कालच्या दिवसभरात भारतात एक पूर्णांक त्र्याऐंशी लाख कोविडच्या नवीन केसेस नोंदवण्यात आलेले आहेत ओमायक्रॉनचा स्प्रेड अतिशय वेगानं होत असल्याचं ह्या दररोजच्या वाढत्या केसेसवरनं दिसून येत आहे आज हिंदूने जी बातमी केलेली आहे म्हणजे आपण बाकी पेपर्समध्ये मोस्टली ज्या बातम्या बघतो त्याच्यामध्ये आपण दिल्ली मुंबईसारख्या जी मुख्य शहरं आहेत कोलकाता असेल बेंगलुरू असेल तर तिथले आकडे जास्त बघतो किंवा तिथल्या ज्या वाढत्या केसेस आहेत महाराष्ट्रातल्या असतील किंवा मग काही उत्तर भारतातल्या राज्यामधल्या असतील तर त्याच्यावर एम्फोसिस जास्त बघतो मात्र आज हिंदूने जी बातमी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याने अनेक राज्यांचा आढावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मुंबई किंवा बंगलुरूचे आकडे तर आहेतच मात्र त्याचबरोबर ओडिशामधल्या केसेस असतील तेलंगणामधल्या केसेस असतील आंध्र प्रदेशमधल्या केसेस असतील ज्याबद्दल आपण बाकी पेपर्समध्ये इतकं जास्त वाचत नाही तर त्यांचा पण आढावा त्यांनी घेतलेला आहे काल आपण काल बघितलं काल आपण बातमी बघितलीच असेल की केरळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काल एक दिवसीय रुग्णवाढ जी होती ती अतिशय मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून आलं होतं त्याचा सुद्धा उल्लेख या बातमीमध्ये आहे हा झाला आजचा द हिंदू या पुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छिते आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडेंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या करत असतो त्याच्यामध्ये काही छोटे मोठे अपडेट्स असतात काही सविस्तर लेख असतात आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या इंडी जर्नल याच नावाचा आमचं एक चॅनल चॅनलसुद्धा आहे ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे शोज वेगवेगळे -वेग -वे इंटरव्ह्यूज असतील एक्सप्लेनर व्हिडिओज असतील असं बराचसा कंटेंट त्याच्यावर घेऊन येत असतो आणि आपले हे जे न्यूजपेपर राऊंडअपचे एपिसोड्स असतात ते आता फेसबुकबरोबर आपल्या यूट्यूब चॅनेलवर सुद्धा येतात त्याच्यामुळे आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सुद्धा हिट करा म्हणजे जेव्हा कधी आमचा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशनसुद्धा मिळेल या व्यतिरिक्त इंडी रेडिओ नावाचं आमचं एक ॲपसुद्धा आहे नावातच म्हटल्याप्रमाणे ऑडिओ कंटेंट ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही जर या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोरची एक लिंक दिसेल ज्यावर क्लिक करून हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता ह्याच्यामध्ये काही पॉडकास्ट आहेत काही ऑडिओ बुक्स आहेत असा बराच खजाना आहे बराचसा कंटेंट ओपन ॲक्सेस फ्री असला तरी सुद्धा आमचं सुद्धा अवेलेबल आहे जे अतिशय माफक दरामध्ये आहे ते जर तुम्ही घेतलं तर अजून काही अजून प्रीमियम कंटेंटचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल ज्याच्यामध्ये अजूनसुद्धा काही इंटरेस्टिंग शोज आहेत काही युनिक शोज आहेत तर आमचं हे ॲप नक्की डाउनलोड करा आणि याशिवाय सुद्धा आम्हाला आर्थिक सहकार्य करायची तुम्हाला इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे आता आपण बोलूया आजच्या पुढच्या पेपरकडे जो आहे महाराष्ट्र टाइम्स राज्य सरकार धारेवर ही आज महाराष्ट्र टाइम्स ची हेडलाईन आहे जे बारा भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आपण पहिल्या पेपरमध्ये त्याबद्दलची बातमी बघितली तर त्या संदर्भातली बातमी आहे जी पान एक वर आज प्रॉमिनेंटली मटाच्या घेण्यात आलेली आहे महापालिकेच्या महिला पाणी शुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करण्यात आलेल्या पाण्याचाच वापर बांधकामासाठी करावा असा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बांधकाम व्यावसायिकांसाठी दिलेला आहे बांधकाम व बांधकाम पूरक व्यवसायासाठी पिण्याचं पाणी तसंच भूगर्भातील पाण्याचा उपसा करण्यात येऊ नये असं सुद्धा बजावण्यात आलेलं आहे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधीची तरतूद होत नाही अजूनपर्यंत त्यामुळे आता सरकारी निधीची वाट न पाहता राज्य सरकारच्या यंत्रणेमार्फतच हा डेटा गोळा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळत असल्याचं कर आज मटाने केलेल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आज नागपूरवरून विनोद वाघमारे यांनी ही बातमी दिलेली आहे सरकारकडून निधी मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणेला त्यांचा मोबदला दिला जाईल आयोगाच्या उद्या म्हणजे ऍक्च्युली आज ऍक्च्युली आज होणाऱ्या बैठकीत नाही नाही सॉरी उद्याच होणाऱ्या बैठकीत हा निर्णय होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे इम्पेरिकल डेटा उधारीवर अशी ह्याची हेडलाईन सुद्धा देण्यात आलेली आहे पुणे शहरात सध्या सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याचं आव्हान पु पुणे पोलिसांसमोर ठाकलेलं आहे हे आव्हान पेळण्यासाठी पोलिस दल स्मार्ट करण्याबरोबरच पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणं आणि कुशल मनुष्यबळात वाढ करण्याची आवश्यकता भासणार असल्याचं आज श्रीकृष्ण कोल्हे यांनी महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे प्लस या पुरवणीसाठी केलेल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे इनफॅक्ट याबद्दल आपण चर्चा अनेकदा होताना बघतो की सायबर क्राईम्स कशाप्रकारे पुण्यात वाढत आहेत आणि त्यासाठीचं स्पेशलाइज ट्रेनिंग जे आहे ते जास्तीत जास्त पोलिसांना देणं किती गरजेचं ठरलेलं आहे इनफॅक्ट सकाळचे पत्रकार पांडुरंग सरोदे हे आपल्या न्यूजपेपर राउंडअपमध्ये गेस्ट म्हणून आले होते तेव्हा त्यांच्याशी सुद्धा आपण या बाबतीमध्ये अतिशय बऱ्याचशा चर्चा केल्या होत्या कारण ते सायबर गुन्हे आणि ओव्हरऑल त्याच्याशी रिलेटेड बातम्या असतात ते बऱ्याचदा ते, ते कव्हर करतात आणि त्यावेळेस त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा सांगितली होती की जेव्हा कॉसमॉस बँक च्या जो जी मोठी केस पुण्यात झाली होती तर त्याच्यानंतर ऍक्च्युली पुणे पोलिसांचं ट्रेनिंग असेल किंवा याबद्दलची जी एक्सपर्टीज असेल तर ती वाढवण्यात आली होती मात्र आजच्या बातमी क्लिअरली हे सूचित केलं जाते की अजून ट्रेनिंगची आणि अजून एक्सपर्टीज वाढवण्याची गरज आहे हा झाला आजचा मटा यापुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस केंद्र सरकारने स्थापन केलेली एक जी कोविडशी रिलेटेड अभ्यास करणारी समिती आहे तर त्या समितीच्या अभ्यासातून असं समोर आलेलं आहे की ज्या राज्यांमध्ये आता विधानसभा निवडणुका होणार आहेत तर मोस्टली त्यातली मोस्टली जी सर्व राज्यं आहेत म्हणजे या पाच राज्यांपैकी ॲटलीस्ट तीन राज्य अशी आहेत की जी कोविडसाठी जास्त वॅलनरेबल आहे जिकडे येत्या काही काळात कोविडचा प्रसार जास्त होऊ शकतो उत्तर प्रदेश पंजाब आणि मणिपूर अशी त्या तीन राज्यांची नावं आहेत आज हरिकिशन शर्मा यांनी याबद्दलचा रिपोर्ट दिल्लीवरनं दिलेला आहे इनफॅक्ट आपण गेल्या वर्षीसुद्धा हे अशा प्रकारचं चित्र बघितलं होतं गेल्या वर्षीसुद्धा साधारण पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून इलेक्शन्स होते आणि साधारण मार्च महिन्यामध्ये जोरदार कॅम्पेनिंग झालं होतं एप्रिल मे महिन्यात इलेक्शन्स होते आणि ह्या कॅम्पेनिंग नंतर आपण एप्रिल मे महिन्यामध्ये इलेक्शन्सच्या दरम्यानच मोठ्या प्रमाणात सेकंड वेव्ह जी आपल्याकडे आली होती तर ती बघितली होती मोठ्या प्रमाणात केसेसचा प्रसार झालेला आपण बघितलं होतं आणि असंच काहीचं चित्र ह्यावेळेस होऊ नये अशी सध्या सर्वांकडून आशा आहे मात्र ओमायक्रॉनचा संसर्गसुद्धा फास्ट पसरत असल्यामुळे राजकीय कॅम्पेनिंगमुळे काय होणार आहे इकडे आता सर... ह्याकडे सर्वांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे आरोग्य विभागाच्या तसंच टी टी परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाबद्दल आपण गेल्या काही आठवड्यांपासून बातम्या बघतो हो। आहोत आज इंडियन एक्सप्रेसच्या सुशांत कुलकर्णी यांनी पुण्यावरून त्याबद्दलची एक महत्वाची बातमी दिलेली आहे टी ईटी परीक्षा जी झाली म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी असते तर या परीक्षेमधल्या ॲटलिस्ट एक हजार एकशे वीस कॅन्डिडेट्स असे होते ज्यांचे मार्क म्हणजे दोन हजार अठराच्या परीक्षेत तसंच दोन हजार वीसच्या परीक्षेत सुद्धा ऍटलीस्ट अकराशे वीस कॅन्डिडेट्स असे होते ज्यांचे मार्क्स सॉफ्टवेअर सोबत टेम्परकडून वाढवून दिल्याचं समोर आलेलं आहे म्हणजे जो भ्रष्टाचार झालेला आपल्याला वाटतोय त्याच्यापेक्षाही अजून अजून गहन आणि अजून जास्त गंभीर गोष्टी दिवसेंदिवस या तपासातून समोर येत चाललेल्या आहेत वीस जानेवारीपासून महाराष्ट्रात एशियन कप सुरू होणार आहे फुटबॉलची टूर्नामेंट सुरू होणार आहे तर त्यासाठी काय काय तयारी करण्यात आलेली आहे आणि कशा प्रकारे आ, ही ही जी टुर्नामेंट आहे ती आता काही महाराष्ट्राला पोस्टपोन करायची नाही आहे मात्र मग कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी काय काय काळजी घ्यायची प्लेयर्सची काय काळजी घ्यावी लागणार आहे स्टेडियम्समध्ये दर्शकांना परवानगी असणार नाही आहे आणि बाकी जो बबल म्हणतात तो कसा तयार केला जाणार आहे याबद्दलची सविस्तर बातमी आज मिहीर बसवदा यांनी मुंबईवरनं दिलेली आहे आणि ती इंडियन एक्सप्रेस पान एक च्या अँकरला आज झालेली आहे पुणे जिल्हा प्रशासनानं जवळपास पन्नास पर्यटन स्थळांवर प्रॉहिबिटरी ऑर्डर्स इश्यू केलेले आहेत की या स्थळांवर आता कोणी जाऊ शकत नाही केसेसचं वाढतं प्रमाण बघता आता पर्यटन स्थळांवरून जाण्या पर्यटन स्थळांवर जाण्यापासून बंदी घालण्यात आलेली आहे इनफॅक्ट या डेस्टिनेशन डेस्टिने डेस्टिनेशन्सच्या एक किलोमीटर पॅरीमीटरमध्ये सुद्धा जर कुणी दिसलं तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलेलं आहे आज अजय जाधव यांनी याबद्दलची सविस्तर बातमी दिली आहे हवामान विभागानं उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कोल्ड वेव्ह म्हणजे थंडीची लाट येणार असल्याचं सांगितलेलं आहे पंजाब हरियाणा चंदीगड पश्चिम उत्तर प्रदेश उत्तर राजस्थान मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये वेव्ह कंडिशन्स निर्माण होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे उत्तर प्रदेशमधले महत्त्वाचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केल्याची बातमी आपण मघाशी बघितली आज लखनौवरून मॉलश्री सेठ यांनी त्यांच्याबद्दल एक आर्टिकल लिहिलेलं आहे की कसे ते पाच वेळा आमदार राहिलेले आहेत आणि भाजपमध्ये जाण्याच्या आधीसुद्धा ते बहुजन समाज पार्टीमध्ये होते म्हणजे इतके सारे वर्ष त्यांनी म्हणजे जवळपास दोन दशकं ते ब बहुजन समाजवादी पार्टीमध्ये होते सॉरी बहुजन समाज पार्टीमध्ये होते आणि त्याच्यानंतर पाच वर्ष भाजपमध्ये होते सो कॉन्स्टंट ते समाजवादी पार्टीचे ओपोनंट राहिलेले आहेत आणि आता त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे तर या सर्वाचा आढावा घेणारा हा लेख आहे कोविड व्हायरसमुळे जिकडे एका बाजूला जगभरातले वेगवेगळे वेग वेग वे म्युझियम्स असतील किंवा आर्ट गॅलरीज असतील हे बंद आहेत तिकडे हे आर्ट गॅलरीज आणि म्युझियम मात्र ह्या ह्या हा जो वेळ मिळालेला आहे हा जो मोकळा वेळ मिळालेला आहे तर त्याचा उपयोग जुने जे पेंटिंग्स आहेत जे रिस्टोअर करण्याची गरज आहे जुने कुठून कुठून मिळवलेले जे थोडेसे खराब झालेले पेंटिंग्स आहेत तर ते रिस्टोअर करण्यास करण्यासाठी हा वेळेचा उपयोग करताना दिसत आहेत आणि हे रिस्टोअर करण्यासाठी एका बॅक्टेरियाचा वापर केलेला जात आहे खरं तर हे काही अगदी नवीन नाही आहे साधारण नाईन एटीजपासून पासून बॅक्टेरियाचा वापर जो आहे तर जुने जे पेंटिंग्स असतात ते रिस्टोर केल्यासाठी केला, केला जात आहे केमिकल एजंट्स वापरून किंवा अजून वेगळे काही असेल किंवा काही ग्लू लागलेला असेल तर हे काढण्यासाठी केमिकल एजंट्स वापरण्यापेक्षा बॅक्टेरियाचा वापर करणं हे जास्त फायदेशीर असल्याचं समोर आल्यापासून मोठ्या प्रमाणात जगभरात बॅक्टेरियाचा वापर केला जातो ह्याच्यासाठी डी सल्फोविब्रिओ वल्गेरिस नावाचा बॅक्टेरिया जो आहे तो वापरला जातो आज अश्वती पाचा यांनी याबद्दलचं हे इंटरेस्टिंग आर्टिकल लिहिलेलं आहे इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन या पानासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं भाकीत केलेलं आहे की येत्या दोन महिन्यांमध्ये जवळपास अर्ध्या युरोपला कोविडची लागण होणार आहे सध्या ओमायक्रॉन व्हेरियंट तसंच आधी असलेला डेल्टा व्हेरियंट ह्यामुळे ज्या पद्धतीने आणि ज्या वेगानं वे कोविडचा uh, प्रसार होताना दिसतोय त्यामुळं हे येत्या दोन महिन्यांमध्ये जरा चित्र युरोपमध्ये होणार असल्याचं डब्ल्यू एच ओने म्हटलेलं आहे न्यूयॉर्क टाईम्सची ही बातमी आहे जी आज इंडियन एक्सप्रेसने कॅरी केलेली आहे हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा इंडी जर्नल हे आमचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाऊनलोड करायला विसरू नका धन्यवाद